हो 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 तुम्ही निश्चिंत राहा, मी याच्यामध्ये भरपूर बोलणार आहे. आता मी हे पापड ठेवलेलं आहे, ओके, मला बिना ऑइलचं हे पापड बनवायचं आहे. मी याला मध्ये ठेवला, लावला याला, ओके. आता मला मायक्रो सिलेक्ट करावा लागेल, ओके. इथे बघा, मायक्रो, कन्व्हेक्शन, ग्रिल आणि कॉम्बी एकच बटनामध्ये तीन मोड दिलेले. मला मायक्रो हवे, हे मायक्रो सिलेक्ट केला मी, ओके. 100% पावर आला, ओके. मी याला स्टार्ट केला एकदा आणि इथून 30 सेकंड देणार, 40 सेकंड आणि परत स्टार्ट. 40 सेकंडमध्ये माझा पापड बिना ऑइलचा बनून जाईल. बघा झालं, बिना ऑइलचा पापड माझा 40 सेकंड रेडी झाला, ओके. आता मला हे बघा, हे बटाटा ठेवला मी बिना वॉटरचा बॉईल करायचं आहे, ओके. परत याला लावला मी, ओके. आता मायक्रो सिलेक्ट करणार मी, ओके. मायक्रो सिलेक्ट करणार, इथून वेळ देणार आणि इथून स्टार्ट करणार, ओके. हा तीन बटनावरती जावं लागेल मला, किंवा तीनदा वेगवेगळे बटन सिलेक्ट करावं लागेल. आता याच्यामध्ये एकच बटनावरती तुम्ही काम पण करू शकतात, स्टार्ट पण होईल, मायक्रो पण सिलेक्ट होईल आणि वेळ पण देऊ शकतात. 30 सेकंडसाठी ऑटो डिफॉल्ट येते, एकदा सिलेक्ट केला की अर्धा मिनिट ॲटोमॅटिक येतो. तर मी याला 6 वेळ प्रेस करणार, 1 2 3 4 5 6 6 वेळ प्रेस केलं तर काय झालं मॅम, हे बघा, मायक्रो मोडचा सिम्बॉल पण आला, 3 मिनिटं पण दिले गेले आणि स्टार्ट पण झाला ते. मायक्रोसाठी, फक्त मायक्रोसाठी यूज करू शकतात तुम्ही. एकदा सिलेक्ट केला 30 सेकंड ॲटोमॅटिक येणार, मायक्रो पण सिलेक्ट होईल, 30 सेकंड पण येणार आणि स्टार्ट पण होईल. तो बेगचा वेगळा आहे. तुमची हातवल्ली असेल तेव्हा मायक्रो ओनला टच नाही करायचा. मायक्रो मोडमध्ये तुम्ही टपरवेअर बोरोसिल यूज करणार, ओके. साधा मिरर प्लास्टिक फक्त 3 मिनिटासाठी, साधा मिरर प्लास्टिक फक्त 3 मिनिटासाठी. टपरवेअर बोरोसिल तुम्ही अनलिमिटेड यूज करू शकता. आणि मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग, ओके. मायक्रो मोडला तुम्ही बेकिंग प्लस कुकिंग करणार. ग्रिल म्हणजे रोस्टिंग, भाजणे, तुम्हाला चिकन फिश रोस्ट करायचं असेल तर. ग्रिलमध्ये चिकन फिश तुम्ही रोस्ट करू शकतात, भाजू शकतात, पनीर टिक्का करू शकतात, समोसे करू शकतात किंवा साबुदाणे वडे करू शकतात. दाखवतो आता आपण हळूहळू, हळूहळू जाईल आपण त्याच्यावरती. आणि कन्व्हेक्शन म्हणजे बेकिंगसाठी. कन्व्हेक्शनमध्ये तुम्ही केक, नानखटाई, बिस्किट, बट्टी, पिझ्झा, कुकीज हे करू शकतात तुम्ही बेकिंग आयटम. आणि ग्रिल कन्व्हेक्शनला तुम्ही स्टील, मेटल, जर्मन, पितल, लोखंड, सोना, चांदी सर्व पॉट यूज करू शकता. हां, बेकिंग पावडर आहे ना तो. हां, बस बस, कढीपत्ता आणला का मी 2-3 टाकायचं. मीठ नाही टाकायचं ना, हिरवी मिरची ते त्याच्यामध्ये आहे तुमचं. हां, बस बस, बघा हे शिजला की सुगंध पण येतो. आता चालू असताना मला बघायचं आहे झाला की नाही झाला, मी डायरेक्ट ओपन करू शकतो, ओके. हे बघा, माझा बटाटा बिना पाण्याचा शिजला आहे, ओके. खूप गरम झालं.
ओके। आता मला हे शेंगदाणे आहे बघा, ते शेंगदाणे आहे मला रोस्ट करायचं आहे, डायरेक्ट मध्ये ठेवलं मी, परत लावला याला बघा। आता तुम्ही हे बटनला फक्त 5 वेळ प्रेस करा, तुमच्या हाताने करा ना, 5 वेळ, 5 मिनिटं बस। हे बघा मायक्रो पण सिलेक्ट झालं, 2.5 मिनिटं पण दिले तुम्ही त्याला आणि स्टार्ट पण झाला एकच बटनावर। हे तुम्ही पर्सनली केलं, तुम्हाला माहीत आहे ओके। आता ज्यांना माहीत नाही आहे, मायक्रो सिलेक्ट करावं लागेल, इथून वेळ दिलेला आहे प्लस मायनस आणि स्टार्ट, हे असं पण करू शकतात तुम्ही किंवा डायरेक्ट पण करू शकता। हे फक्त मायक्रो मोडसाठी, फास्ट मुवमेंटला वेळ वाचेल, पटकन तुम्ही कुठलाही वस्तू करू शकता। केक मध्ये काय काय मिक्स केलं मॅम आपण? तूप टाकून द्या आणि थोडासा दही असेल, आणि दहीची गरज नाही, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकू शकतात, ट्रुटी फ्रुटी पण टाकू शकतात। ओके डार्क फेटायचं आहे त्याला, रवा टाकलं की ते छान होतो, हा ते इस्पंजी होतो नाही, तुमची इच्छा असेल तर टाकू शकता, नाही तर काही गरज नाही। अर्धा कप, अर्धा वाटी, हा हा, रवा पण काकू असं मदत कर, रवा पाहिजे आणि हे सांग तुम्ही दादा त्याला बटाळलेला 2 प्रकारने करू शकता तुम्ही, कापून तुम्ही सब्जी मध्ये पण युज करू शकता, 2 मिनिटं दिलं तर, आणि 2.5 दिला ना मॅम तर ते पावभाजी सारखं स्मूथ झालं। हे बघा हे तुमचे शेंगदाणे पण, हे बघा मग शेंगदाणे पण